पनवेल तालुक्यातील वांगणी येथील सील आश्रम हे हरवलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या घरच्यांना पुन्हा एकत्र उद्दिष्टाने काम करणारी संस्था आहे नुकतेच या संस्थेने मुंबईतील परळच्या घरातून बेपत्ता झालेली चौतीस वर्षीय पल्लवी साळवी या मतिमंद महिलेची तिच्या बहिणीसोबत पुन्हा भेट घालून दिली पल्लवीची तिच्या घरच्यांसोबत घालून दिलेली भेट ही सील आश्रमचे चारशे अठ्ठ्याऐंशी वे पुनर्मिल आहे हताश लोकांची सुटका करणे आणि त्यांना पुन्हा एकत्र करणे या उदात्त हेतूने पास्टर के एम फिलिप यांनी सोशल अँड इव्हेंजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह सील ची स्थापना केली त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून यांनी आतापर्यंत चारशे सत्त्याऐंशीव्या बेघर व्यक्तींचे पुनर्मिलन केले होते तर पल्लवीची तिच्या घरच्यांसोबत घालून दिलेली भेट ही त्यांचे चारशे अठ्ठ्याऐंशीवे पुनर्मिलन ठरले आहे मुंबईतील परळ येथे राहणारी पल्लवी हिने मानसिक दुर्बलतेमुळे चौथीतच शाळा सोडली होती दोन हजार नऊ मध्ये तिने स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता जानेवारी दोन हजार चौदा मध्ये गुढीपाडव्याच्या मिरवणुकीदरम्यान पल्लवी घराबाहेर पडली पण पुन्हा घरी परतलीच नाही रस्त्यावर भरकटत असताना काही सुजाण नागरिकांनी तिला खांदेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले खांदेश्वर पोलिसांनी तिचा नातेवाईकांचा शोध घेण्यास प्रयत्न केला केला परंतु ती पूर्णपणे विचलित झाली होती अखेर पोलिसांनी तिला हरवलेल्या व्यक्ती आणि त्यांना पुन्हा एकत्र करणाऱ्या सील आश्रमात दाखल केले पास्टर के एम फिलिप आणि त्यांच्या साथीदारांनी तिचे मानसशास्त्रीय समुपदेशन सुरू केले अखेर नऊ वर्षानंतर हळूहळू पल्लवीने आपले मन मोकळे करत सीलच्या सामाजिक कार्यकर्त्यांना आपला परळच्या घरचा पत्ता सांगितला या पत्त्याच्या आधारे सीलच्या कार्यकर्त्यांनी तिचे घर गाठले आणि तिची बहीण अश्विनी महाडिक आणि किरण साळवी यांच्याशी संपर्क साधून सील आश्रमात बोलावून घेतले अशा रीतीने पल्लवी व तिच्या त्याच्या घरच्यांचे पुनर्मिलन करून दिले पल्लवी सुखरूप आणि चांगली दिसत असल्याने पल्लवीच्या घरच्यांनी सीलचे संस्थापक पास्टर के एम फिलिप आणि त्यांच्या साथीदारांचे आभार मानले